बदलापूरमधील सर्व माझ्या माताबकीनं सर्व तरुण विद्यार्थिनींना आवाहन करेन की आपल्या बदलापूर शहरामध्ये मुंबई ठाणा डोंबिवलीच्या धर्तीवर शिवसेना शेरशाखेच्या माध्यमातून वडवली रमेशवाडी आणि चैतन्य संकुल या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने लोक माता अंबेचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तरी संध्याकाळी 7 ते 9 वाजे 10 वाजेपर्यंत जो महाराष्ट्र शासनाने टायमिंग ठरवून दिले त्या टायमिंगमध्ये या ठिकाणी मोठ्या गरब्याचं आयोजन होणार आहे. सर्वांनी शिस्तबद्धीने येऊन या ठिकाणी आपल्या बदलावर शहराला किंवा मंडळाला कुठच्या प्रकारचं गालबोट लागणार नाही असं प्रत्येकाने गरब्याचा आनंद घ्यायचा आहे. या ठिकाणी चांगले कलाकार म्युझिशियन या ठिकाणी लाईव्ह ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे. चांगली मुंबईच्या धर्तीवर लाईट व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं प्रत्येक दांडा रसिकाला वाटेल की मी मुंबईमध्येच गरबा खेळण्यासाठी गेलेलो आहे. जसं सेलिब्रिटी काही ठिकाणी गरबा खेळतात तशीच व्यवस्था शिवसेना शहरशाखा आणि वामन मात्र फाउंडेशनच्या माध्यमातून या बदलावर शहरामध्ये केलेली. तरी मी बदलावरच्या सर्व गरबा रसिकांना आवाहन करेन की आपण प्रत्येकाने याचा आनंद घ्यायचा आहे. आणि मा दुर्गा मातेला सांगेन की माझ्या बदलापूर शहरावर कुठच्याही प्रकारचं अनर्थ संकट येऊ देऊ नको. प्रत्येक नागरिकाला चांगलं निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो एवढीच प्रार्थना करून या ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं. थोडक्यात त्याबद्दल चैतन्य संकुलमध्ये सर्व महिलांसाठी आम्ही पाककले स्पर्धेचं आयोजन केलेलं, भोंडल्याचं आयोजन केलेलं, लहान विद्यार्थ्यांसाठी विविध त्यांच्या अंगामध्ये कलागुण त्यासाठी केले, ज्येष्ठ नागरिकांसाठी गायनाची स्पर्धा ठेवलेली आहे, महिलांसाठी संगीत खुर्ची ठेवलेली आहे, दोन्ही टायमाला भजन या ठिकाणी ठेवलेलं आहे, जागर गोंधळसुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे. जे जी हिंदू धर्मामध्ये रीतिरिवाजे प्रथा आहे त्याप्रमाणे या देवीचं आगमन होणार आहे आणि 9 दिवसानंतर त्याचं विसर्जन होऊन मोठ्या संख्येने या बदलापूर शहरामध्ये जे सांस्कृतिक शहर आहे त्या सांस्कृतिक शहराचं वारसा जपण्याचं काम शिवसेना करते हा मेसेज आम्हाला त्यातनं द्यायचा.